पुढे आपण पाहूयात अब्दुल सत्तार आणि वादाची मालिका सुरूच आहे. हो, पुन्हा एक नवीन वाद. अब्दुल सत्तारांनी आदित्य ठाकरेंचा उल्लेख छोटा पप्पू असा केलाय आणि त्यामुळे आणखी एक नवा वाद निर्माण झालाय. सत्तारांच्या या वक्तव्यामुळे ठाकरेंचा पक्ष आक्रमक होण्याची शक्यता आणि त्यानंतर सत्तार जिल्हा नियोजन समितीचे सदस्य वसमतचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू नवघरे यांच्याबरोबर त्यांचा नवीन वाद झालेला आहे. शाब्दिक चकमक त्यांची झाली. गुरुवारी अब्दुल सत्तारांनी बीडचे जिल्हाधिकारी राधा विनोद शर्मा यांना विचारलेल्या प्रश्नांमुळे ते पुन्हा वादात सापडलेत. सरकारी दौऱ्यात अब्दुल सत्तारांनी जिल्हाधिकाऱ्यांना चक्क दारू पिते क्या असा सवाल विचारला. आदित्य ठाकरे कोण? छोटा पप्पू असं वादग्रस्त विधान केलंय अब्दुल सत्तार यांनी. आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून सत्तार यांच्यावर टीका केली होती आणि याबद्दल राज्याचे कृषी मंत्री असलेल्या अब्दुल सत्तार यांनी प्रश्न विचारला असता सत्तार यांनी आदित्य ठाकरेंचा उल्लेख छोटा पप्पू असा केला. छोटा पप्पू काही बोलू शकतो अशी टीका सत्तार यांनी केली. मात्र त्यांच्या या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला. अरे बाबा, आदित्य ठाकरे कोण? छोटा पप्पू? अच्छा अच्छा, छोटा पप्पू काही बोलू शकतो त्याच्याबद्दल मला आश्चर्य वाटतं. का मी जे बोलू लागलो तुम्ही एक लक्षात घ्या, त्यांनी सांगितलं का हे बांधापर्यंत जाऊन टाईमपास करू लागले. हे ज्यावेळेस गोधडीमध्ये होते त्यावेळेस आम्ही शेतकऱ्याचं नेतृत्व करत होतो. 62 वर्ष वय झाला माझा, पण या गोधडीमधून बाहेर निघाले लोक बी ज्या पद्धतीने लोकांमध्ये संभ्रम निर्माण करू लागले, आता कोणता विषय नाही, महाराष्ट्र चांगल्या पद्धतीचा काम करतोय, गतिमान सरकार काम करतोय, तर त्याच्या पोटामध्ये पोट सुरू उठतंय. ठीक आहे ना, पण मी त्यांच्याबरोबर बसत नाही आणि जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांनी जे विचारलं ते कदाचित मी करत नाही म्हणून त्यांना वाईट होत असेल. पण तुम्ही बघा, काल खाती वाटप वेगळा झालेलं आहे, रिशफल झालेलं आहे. काल उद्योगमंत्र्यांनी शेतीबद्दल ट्विट केलेलं आहे. कृषी मंत्र्यांनी एक्साईजच्या विषयाला हात घेतलेला आहे. आणि कृषी मंत्री कोण आहेत हे जेव्हा मी शेतकऱ्यांना विचारलं तेव्हा बिचाऱ्यांना माहिती नव्हतं की कृषी मंत्री कोण आहेत, कारण बांधावर कोणी आलं नाही. उद्योजकांना उद्योग मंत्री कोण आहेत हे माहिती नाही. आणि अशा परिस्थितीत महाराष्ट्र चाललाय कुठे नेमका, हा विषय महत्वाचा आहे. असो, सत्तारांच्या बीडमधील जिल्हाधिकाऱ्यांशी झालेल्या संवादावरून अंबादास दानवेंनी त्यांचा राजीनामा मागितला. यावर कृषी मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की हा काही फार मोठा विषय आहे का? काही लोकांना विरोधी पक्ष नेता कसा असतो याचीही जाणीव नाही आहे, असा टोला त्यांनी अंबादास दानवेंना लगावला. परंतु हे बोलताना कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी अंबादास दानवे यांना आंब्या हा शब्द उच्चारला. अरे अंबादास, काही आंब्या काही हा काही फार मोठा विषय का तुमच्या गावाचा? मला माहित आहे काही लोकांना विरोधी पक्ष नेता हा कसा असतो याची जाणीव नाहीये. आता 5-50 लोक आपण बसलो आणि एखाद्याला चहा घ्या, त्यांनी सांगितलं चहा नाही घेतला, तुम्ही दुसरा पिता का? त्याचं काय वाईट वाटत आहे?